तुम्ही कधी सर्कसमध्ये गेल्यावरती अशा प्रकारचे कधी तुम्ही गेम बघितली असेल ते नीट बघा की आपल्याला ही वर्टिकल सर्क्युलर मोशनसाठी कशी बघा सेम आहे. आता बघा दोन बायकर साथ गेलेले आहेत तर ते वर्टिकल सर्क्युलर मोशन कसे करणार बघा. हळूहळू छोटे छोटे लूप्स घेत 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 ते त्यांची हाईट वाढवत जातात. हाईट वाढवत जातात म्हणजे वरती 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 गाडी घेऊन येत येतात. बघा आता अशा प्रकारचा गेम तुम्ही कधी बघितला असेल तर हे वर्टिकल सर्क्युलर मोशन सारखंच असतं. तर आता बघा पुढे हे बघा आता जवळपास ते प्रॉपर वर्टिकल म्हणजे कसं प्रॉपर वर जाऊन खाली येतात म्हणजे इथे प्रत्येक पॉइंटला तुम्हाला वेलोसिटी पाहिजे. जसे आपण मागच्या याच्यात बघितलं असेल तुम्ही की वेलोसिटी टॉप मोस्ट पॉइंटला वेगळी असते, लोवेस्ट पॉइंटला वेगळी असते, मधी वेगळी असते. ती वेलोसिटी नसेल तर सर्क्युलर मोशन करणार नाही, म्हणजे वर्टिकल सर्क्युलर मोशन करू शकत नाही. मग ह्या बायकरचं सुद्धा तसं आहे, जर त्यांनी वेलोसिटी जर हवी तेवढी मेंटेन नाही केली तर ते तिथनं पडणार आहेत, म्हणजे स्लॅक होणार आहेत आणि खाली पडणार आहेत सरळ सरळ. आणि एकटे पडणार नाही, दुसऱ्यालाही त्याच्यामुळे पडावंच लागणार आहे कारण की त्याची वेलोसिटी सुद्धा मिसमॅच होणार. हे बघा ही प्रॉपर काय वर्टिकल सर्क्युलर मोशन. हे बघा हे वर्टिकल सर्क्युलर मोशन आहे, म्हणजे ह्यांना काय करावं लागतं आपली वेलोसिटी मेंटेन करावी लागते. त्यासाठीच तुम्हाला एक छोटा पॉइंट त्यांनी दिलेला आहे. तर आता आपण स्पेअर ऑफ डेथ जसं तुम्ही आता व्हिडिओ बघितली त्याप्रमाणेच आहे. स्पेअर ऑफ डेथ म्हणजे इथे आपल्याला फक्त वर्टिकल सर्क्युलर मोशन इथे सुद्धा परफॉर्म करायला लागतं एवढंच समजून घ्यायचं. तर इथे एक पॉइंट इम्पॉर्टंट आहे, तुम्ही बघा इथे टेन्शन फोर्स, तिथे बघितलं तर आपण वायरवरती काय असतं एक वायर असते त्याला बॉब लावलेला असतो आणि वरती कुठला फोर्स असतो त्या डायरेक्शन वरच्या डायरेक्शनला कुठला फोर्स असतो टेन्शन फोर्स. मग इथे रिप्लेसमेंट कुठल्या फोर्सने केलेला आहे तुम्ही बघू शकता सरफेस इथे एक फोर्स लावणार आहे ना, तो फोर्स कुठला असतो आहे नॉर्मल रिॲक्शन. म्हणजे तुम्ही फक्त रिप्लेसमेंट काय करायचं आहे टीला, रिप्लेस कुणी करायचं आहे इथे नॉर्मल फोर्स, बाकी सगळं सेम एम जी वगैरे सगळं काय राहणार आहे सेमच राहणार आहे करेक्ट. मग आता सिम्पल आहे ना, हा इथे मग याच्यावरती वरच्या डायरेक्शनला कुठला फोर्स लागतोय नॉर्मल फोर्स लागतोय आणि इथे काय लागत होता टेन्शन फोर्स आणि खाली कुठला फोर्स लागतोय एम जी. बस एवढाच तुमचा डिफरन्स आहे ह्या पूर्ण ऍक्टिव्हिटीमध्ये. हे मी रफ करतोय, सगळ्यांना हे समजलं. आता हे वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार म्हणजे आत ते काय करणार आहे सर्क्युलर मोशन, म्हणजे इथे वेलोसिटी मेंटेन राहिली पाहिजे. मी इकडे चाललंय वेलोसिटी वेगळी, हे इकडे येतोय वेलोसिटी वेगळी. इथे टॉप मोस्ट पॉईंटवरती वेलोसिटी आपण किती बघितली होती रूट जी आर, लोवेस्ट पॉईंटवरती वेलोसिटी किती असणार आहे 5 GR रूट 5 GR आणि इथे किंवा इथे या दोन्ही पॉईंटवरती एक वेलोसिटी असते ती किती असते 3 GR. त्यात काही चेंजेस होणार नाही, वेलोसिटी वगैरे सगळं सेम पाहिजे जसं आपण कन्सेप्ट बघितली तीच. इथे दोन कन्सेप्टचा यूज आहे, पहिलं कुठलं वर्टिकल सर्क्युलर मोशन, वर्टिकल सर्क्युलर मोशन आणि दुसरी कुठलं असतं कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम तुम्ही बघा स्टार्टिंगला बघितलं असं बाईक अशी 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 रोटेट करते, मग अशी रोटेट करते मग कुठलं येणार आहे सर्क्युलर सॉरी कोनिकल पेंडुलम. बस एवढंच, मग त्या कन्सेप्ट फक्त इथे पण अप्लाय होतात एवढं त्यांचं म्हणणं आहे. तिथे टेन्शन होतं तिथे टेन्शन होतं आणि इथे आपण कशाने रिप्लेस करायचं आहे यनने रिप्लेस करायचं. बस एवढासा छोटासा पॉईंट तुम्हाला दिला गेलेला आहे. पुढे आता हे आता काय दिलंय व्हेकल्स ॲट अ टॉप ऑफ अ कॉन्वेक्स ओव्हर ब्रिज म्हणजे काय. तुम्ही कधी बघितले असेल सर्कसमध्ये किंवा कधी ॲडव्हेंचर पार्कमध्ये गेले असेल तर तुम्ही अशा प्रकारचे बघितले असेल की असतात असे तुम्हाला गेम्स असतात की तिथे वर जातात परत खाली येतात. मग तुम्ही कधी किंवा गाडी तुम्ही कारमध्ये वगैरे कधी बघितलं असेल, कारमध्ये काय होतं एक पॉईंट असं येतो गाडीचं स्पीड वाढलं की आपल्याला काय आपल्या बॉडीचं वेट असं कमी कमी फील व्हायला लागतं थोडंसं, म्हणजे असं घाबरतो सुद्धा आपण. मग इथे काय होतं आणि एका पॉईंटवरती कधी तुम्ही मूवीमध्ये पण बघितलं असेल ते काय होतं की समजा स्पीड खूप जास्त असेल, मी काय सांगते समजून घ्या स्पीड खूप जास्त असेल आणि जर स्पीड ब्रेकर वगैरे आला
तर जेव तेवढी जास्त काय होती गाडी जंप करते, म्हणजे जास्त वर जाते. का जाती वर याचा तुम्ही कधी विचार केला का? आणि वर जाती तर मग ती, आणि स्पीड कमी असली होती तेवढी उंच उडत नाही. का उडत नाही ते सुद्धा इम्पॉर्टंट. म्हणजे बघा, समजा कन्सिडर करा हा एक स्पीड ब्रेकर आहे आणि इकडून काय येते, एक कार येते, तिचं स्पीड खूप जास्त असेल वेलोसिटी, तर ती गाडी काय करणार आहे, अशी जंप करणार आहे. आणि वेलोसिटी कमी असेल, म्हणजे वेलोसिटी हाय असेल, तर ती जंप करणार आहे. आणि वेलोसिटी कमी असेल, म्हणजे लो वेलोसिटी असेल, तर ती जंप नाही करत. का होतं ते सगळं असतं नॉर्मल फोर्समुळे, म्हणजे नॉर्मल रिएक्शनमुळे. आता ते का तेही बघून घ्या. ते सांग कुणामुळे होणार आहे, नॉर्मल रिएक्शनमुळे. मला सांगा इथे फोर्स कुठला लागणार आहे, नॉर्मल फोर्स. जसा जसा स्पीड वाढतं, म्हणजे स्पीड जसं जसं इन्क्रीज होणार आहे तसं तसं नॉर्मल फोर्स काय होतो, कमी होतो. म्हणजे ग्राउंड जो काही फोर्स लावतो तो कमी लागायला लागतो. मग मला सांगा, स्पीड खूप जास्त असेल तर एन काय असणार आहे, कमी असणार आहे. मग तो ग्राउंडला टच होणार, ग्राउंड त्याला कुठला फोर्स लावणार आहे का स्वतःजवळ? नाही लावणार. म्हणून तो काय होतो, जंप होतो. आणि जर का वेल स्पीड कमी असेल तर एन फोर्स काय असतो, मला सांगा. स्पीड खूप कमी असेल तर एन काय होणार आहे, वाढणार आहे. एन वाढणार म्हणजे ते जास्त जंप करणार नाही. हा पॉईंट समजला असेल, खूप इम्पॉर्टंट असा पॉईंट येथे. आणि तुम्ही इमेजिनही करू शकता की तुम्ही आधीही बघितलं असेल अशा प्रकारे. तर आता बघा, एक टॉप मोस्ट पॉईंटवरती तुमची कार आहे तर त्याच्यावरती एन फोर्स लागतोय, त्याचं काहीतरी स्पीड असणार आहे. म्हणजे स्पीड वाढलं तर एन काय होणार आहे, कमी. आणि एम जी खालच्या डायरेक्शनला लागतो, सर्फेसच्या डायरेक्शनला. आणि सेंटरला कुठला लागतो, तुम्हाला आपण शिकलं एम व्ही स्क्वेअर बाय, म्हणजे सेंट्री पिटल फोर्स. मग आता सेंट्री पिटल फोर्स हा फोर्स काय असतो, नेट फोर्स असतो. जे काय फोर्स लागलेले आहेत त्यांचा काय फोर्स असतो, नेट फोर्स. मग नेट फोर्स म्हणजे कुणाचा नेट फोर्स, इथे दोन फोर्स लागलेले आहेत. आता पहिलं फोर्सेस सांगा मला इथे. बघा, फोर्स पहिला कुठला फोर्स आहे, एम जी. दुसरा कुठला फोर्स आहे, एन. आणि तिसरा कुठला असतो, सेंट्रीपिटल फोर्स. मग सेंट्रीपिटल फोर्स हा काय असतो, नेट फोर्स ऑफ दिस टू फोर्सेस. नेट फोर्स म्हणजे कसं, बघा इथे लिहितोय मी, म्हणजे आता जास्त कुठं असणार आहे, इथे तुम्हाला माहिती टॉप मोस्ट पॉईंट पॉईंटला एन कमी आहे आणि एम जास्त कोण आहे, एम जी. म्हणजे आपण लिहिणार काय, जो मोठा आहे तो पहिला, एम जी मायनस एन इज इक्वल टू कुठला फोर्स असणार आहे, एम व्ही स्क्वेअर बाय. तर त्याचप्रमाणे बघू शकता आता तुम्ही आपली इक्वेशन सुद्धा खाली लिहिलेलं आहे. तर मी सांगतो सगळ्यात असं कन्सी इमेजिन करा, ह्या पॉईंटवरती स्पीड काय तुमचं मॅक्सिमम आहे. स्पीड मॅक्सिमम झालं तर एन काय होणार आहे, झिरोच होणार ना डायरेक्ट. आत्ता आपण सांगितलेलं मी कन्सेप्टनुसार काय बोलतोय, व्ही जर वाढत गेला, व्ही इन्क्रीज झालं तर एन काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. मग व्ही मॅक्स झाला तर एन लोवेस्ट होणार आहे, म्हणजे मिनिमम होणार आहे. आणि तो मिनिमम म्हणजे किती कन्सिडर करणार आहे आपण, झिरो. झिरो कन्सिडर करणार म्हणजे हे बघा, खालच्या इक्वेशनमध्ये मी एम जी मायनस झिरो इज इक्वल टू काय लिहिणार आहे, एम व्ही स्क्वेअर बाय आर. मग काय राहणार आहे, एम जी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर. मग इथे काय काय कॅन्सल होणार आहे, एमला एम कॅन्सल होणार, आर इकडे आलं तर किती होणार आहे, आर जी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. स्क्वेअर सुद्धा इकडे आलं तर काय होणार आहे, रूट आर जी इज इक्वल टू व्ही. हे आलं आपलं वेलोसिटीचं आन्सर. ते बघू शकता इथे पण असणार आहे, हे असणार तुमचं मॅक्झिमम वेलोसिटी ॲट. ही मॅक्झिमम वेलोसिटी मग किती असणार आहे, रूट आर जी. हे पण आपण ऑलरेडी आधी बघितलेलं आहे, टॉप मोस्ट पॉईंटवरती वेलोसिटी असते रूट आर जी. म्हणजे बघा, तोही पॉईंट आपला काय झालेला आहे, इथे क्लिअर झालेला आहे. आय होप आता हे सगळे पॉईंट तुम्हाला क्लिअर होत आहेत की आपण काय बोलतोय, कशाबद्दल बोलतोय. हे खूप इम्पॉर्टंट असे फॉर्म्युले आहेत आणि एवढंच त्यांनी दिले. आणि बघा इथे एक पॉईंटही मेन्शन केलेलं आहे, स्पीड इज इन्क्रीज दॅन एन इज डिक्रीज. कळतं, ज्यावेळी स्पीड इन्क्रीज होणार आहे त्यावेळेस डिक्रीज कोण होणार आहे, एन काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. बस एवढी तुमचं सिम्पल कन्सेप्ट होती. आय होप सगळ्याला हे समजलेलं आहे. तर तुम्हाला हवं असेल तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आपण. आणि आता तुम्ही तसं पाहिलं तर सर्क्युलर मोशन हा जो पार्ट होता तो तुमचा इथे कम्प्लीट होतो. आता इथनं पुढचे जे सगळे पार्ट आहेत ते रोटेशनल मोशनबद्दल येणार आहे. त्यामुळे सर्क्युलर मोशनचे जेवढे चांगले कन्सेप्ट तुमचे क्लिअर असतील, तुम्हाला रोटेशनल मोशन खूप इझिली समजणार आहे. त्याच्यामुळे हे एकदा तुम्ही रिपीट करा आणि एकदा स्वतःचे नोट्स क्रिएट करा. तुम्ही स्वतःचे नोट्स क्रिएट केले तर तुम्हाला खूप फायदा होईल आणि याच्यातली प्रत्येक कन्सेप्ट तुमची क्लिअर होईल. ठीक आहे, थँक्यू.